गुड मॉर्निंग चिल्ड्रन, मागच्या पिरियडला मी तुम्हाला हे असं 8x8 इंचेसमध्ये चार पार्ट करून डिझाईन करायला सांगितलं होतं. तर एक डिझाईन केलं आहे, मग आपल्याला हे ट्रेस करायचं आहे. हे पण मी ट्रेस केलेलं आहे. तर हे कसं ट्रेस करायचं आहे की एक बटर पेपर किंवा ट्रेसिंग पेपर घ्यायचा आहे, तो ह्याच्यावर ठेवायचा. हा ठेवल्यानंतर आता तुम्हाला इथून ट्रेसिंग पेपरमधून काय होतं की आपल्याला ट्रान्सपरन्सी असते, त्याच्यामुळे आपल्याला सगळं व्यवस्थित दिसतं. हा 4x4 मी एक स्क्वेअर घेते. आम्ही आखून काढणार आहे. आता हे केल्यानंतर आतलं आपल्याला फक्त आउटलाईन काढायची आहे. आता ही आउटलाईन कशी काढायची आहे, तर हा पेपर असाच राहू द्यायचा आहे. त्याच्यावर एखादा पेननी, स्केच पेननी असं त्याच्यावर डिझाईन आपल्या ह्याच्यावर छापायचं आहे. हे डिझाईन मी अशा प्रकारे छापणार आहे. तुम्हाला तसं ट्रेसिंग येत असावं असा माझा अंदाज तर आहेच, पण ज्यांना येत नसेल किंवा बरेच जण याच्या खाली कार्बन पेपर यूज करतात, तर कार्बन पेपरने काय होतं की काळं उमटतं, म्हणून शक्यतोवर कार्बन पेपर नका वापरू. तुमच्याजवळ ट्रेस पेपर आहे, त्याचं ट्रेसिंग कसं करायचं सोप्या पद्धतीने मी ते सांगते. आता हे डिझाईन आधी एका काळ्या स्केचपेननी म्हणा किंवा कलर्ड स्केचपेननी तुम्ही काढलं तरी चालेल. आता हे झालं आपलं ट्रेसिंग. तुम्हाला उचलल्यावर लक्षात येईल की हे डिझाईन आपल्याला पूर्ण दिसत आहे. आता ह्याच्या मागे आपल्याला पेन्सिल घासायची. तर ही पेन्सिल अशा प्रकारे घासायची, म्हणजे काय होतं जेव्हा आपण ट्रेस करतो तेव्हा फक्त या लाईनीवर असं घासलं तरी चालेल. आता तुम्हाला ह्याच्यात जजमेंट घ्यायला खूप सोपं जातो की आपल्याला कशाप्रकारे डिझाईन करायचं आहे. सेम डिझाईन तसंच्या तसं करायचं आहे किंवा त्याचं अँगल चेंज करायचं आहे. तर स्क्वेअर ह्याच्यात तर हे आपल्याला व्यवस्थित जमू शकतो. हे बघा, पेन्सिलने मी फक्त शेडिंग केलेलं आहे. शेडिंग म्हणजे फक्त त्याच्यावर पेन्सिल अशी आडवी घासली आहे. घासल्यानंतर आता मी काय करणार आहे, हे डिझाईन आता अशा प्रकारेही ठेवू शकता तुम्हाला वाटलं तर, अशा प्रकारेही ठेवू शकता. मग जर तुम्हाला उलटं करायचं असेल तर मात्र इथे पण तुम्हाला पेन्सिल घासावी लागेल. आता हे जे डिझाईन आहे हे मी या इथे अशा प्रकारे ठेवते. आता एक्झॅक्ट स्क्वेअर घेतल्यामुळे आपल्याला लक्षात येतं की डिझाईन व्यवस्थित तशाचा तसंच येणार आहे. आता ह्याच्यावर अगेन या पेननी किंवा पेन्सिलीने हे असं ट्रेस करायचं. पेन्सिल घेतली तरी चालेल, मी पेन घेते कारण तुम्हाला दिसावं म्हणून. कारण बरेचदा कॅमेराच्या ह्याच्यातून तुम्हाला जर क्लिअर नाही झालं तर ब्लॅकनी कसं आपल्याला ठसठशीत दिसतं. तुम्ही मात्र पेन्सिल वापरा. अशा प्रकारे आपण ट्रेसिंग करणार आहोत. ट्रेस केल्यावर याच्यात आपल्याला कलर भरायचे आहेत. तर कलर भरताना आपण एक विचार करायचा आहे की एकच कलर कुठला तरी घ्यायचा आहे, सगळे कलर वापरायचे नाही आहे. एक कलर प्लस ब्लॅक अँड व्हाईट असे कलर वापरायचे आहे. आणि आपलं डिझाईन कसं कलरिंग करायचं आहे ते तर मी पुढच्या पिरियडला सांगेन, पण आत्ता मी फक्त ट्रेसिंग तुम्हाला दाखवते आहे की हे अशा प्रकारे आपल्याला ट्रेस करता येतं.
थोडासा हात तिथे ठेवायचा, बघून घ्यायचं ट्रेस कुठे नाही झाले तो भाग फक्त आउटलाईन करून कंप्लीट करायचं. हे झालं आपलं डिझाईन. पेन्सिलीमुळे ते आपल्याला उमटलेलं दिसेलच. दिसल्यावर याला तुम्हाला स्केच पेननी करायचं, स्केच पेननी करा, किंवा पेन्सिलनी करायचं असेल तर पेन्सिलनी करा. हे डिझाईन ट्रेस करून ठेवा. पुढच्या पिरियडला आपल्याला वन कलर प्लस ब्लॅक अँड व्हाईट हे असंच वापरायचं आहे, त्याच्यामुळे त्याची तयारी तुम्ही ठेवा. ट्रेसिंग करून ठेवायचं आहे चारही ह्याच्यात. पुढच्या ह्याच्यात कलरिंग कसं टेक्स्चर वापरायचं आहे ते मीच तुम्हाला सांगते.